आता आपण महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आलेलो आहे, चालतोय आपण ऑन द वे आहे 2 मिनिटात. आता दर्शन घेतो, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. जिथपर्यंत कॅमेरा अलाउड आहे तिथपर्यंत मी तुम्हाला प्रामाणिक दाखवायचा प्रयत्न करेन, बाकी तुम्ही सर्वांनी देवीचं दर्शन तर घेतलंच असणार आहे. सो वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन, आय होप यू गाईज विल ॲब्सोल्युटली श्रावणच्या शुक्रवारला हा 500 तुम्हाला 450 साडी घेतली की 150 ला नुसती साडी आहे का? होय नुसती साडी. चलो बसेल. चप्पल स्टँड आहे, आपण इथे चप्पल वगैरे शूज वगैरे काढून मग आतमध्ये दर्शनाला पाय धुवून जाणार आहोत. कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून लॉकरमध्ये ठेवून आलो, विच इज कम्प्लिटली फाईन, आणि लॉकर एकदम फ्री आहे. हे बघा, बरं झालं लॉकर जिथे नाही बोलत तिथे ब्लॉग करण्यासाठी कॅमेरा अलाउड नाही आहे, तिथे नाही घेऊन जायचा. आम्ही आतमध्ये आलो आहे, थोड्या वेळातच देवीचं दर्शन दिसेल फायनली, खूप दिवसांनी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देवीचं दर्शन घेणं खूप म्हणजे खूप चांगली भाग्याची गोष्ट आहे. आम्ही आता दर्शन घेऊन आलो आणि दर्शन खूप छान झालं. मेन गोष्ट म्हणजे देवीचा अजूनही अभिषेक चालू होता, तिची पूजा झालेली नव्हती अजूनही, मग तिला साडी आणि तिचं शृंगार सगळं करायला अजून वेळ लागला असता, पण आम्ही पहिल्यांदा एवढं जवळून मी देवीला पाहिलं आणि तुम्ही अलाउड नाहीये म्हणून आपल्याला आता दर्शन घेता आलं नाही. आपण इकडनं महालक्ष्मी देवीचं मोठं ही प्रतिमा भेटते माहिती आहे ना, तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल, हे मी घरी जाऊन नेक्स्ट व्लॉगमध्ये कधीतरी दाखवेल, आत्ता सध्या मला दाखवायचं नाही आहे. मग आम्ही हे इकडनं घेतलेलं आहे, आता आमच्यासोबतच महालक्ष्मी देवी येते. तुमच्या सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होऊ दे हीच देवीच्या चरणी प्रार्थना मी मागितली आहे, आणि या देवीच्या दर्शनाला नक्की. देवीची उत्सव मूर्ती असते, ती थोड्या स्पेसिफिक टाइम करताच बाहेर आणतात, तिथे तिचा अभिषेक होतो आणि परत मूर्ती देवीच्या मंदिरात गेली, आणि आता सुद्धा देवीची मूर्ती नाही आहे, तिला मंदिरात घेऊन गेली. प्रसाद लाडू आणि देवीची साडी, देवीला जे चढवलेल्या साड्या असतात त्या सुद्धा इथे मिळतात, तुम्ही इकडनं घेऊ शकतात, बाहेर सुद्धा मिळतात, इकडनं सुद्धा घेऊ शकतात. आम्हाला एक पावती भेटली तिकडनं, तर आम्ही ती तिकडे गुरुजींना दाखवली, त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आणि थोडंसं तीर्थ दिलं जे देवीचा अभिषेक करतात ना सकाळी पंचामृताने त्याचा वापर. इथे कालभैरव आणि योगेश्वरी देवीचं सुद्धा दर्शन झालं, खूप मस्त होत. सो आता वाजले 2:30 आणि आज आमचं खूप छान दर्शन झालं. सो आज पुरता बस एवढं, भेटेल आपण पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, आय लव्ह यू फ्रेंड्स.